आमगार साधू हत्याबाबत जे बोलत होते ते आज श्री सदस्यांच्या मृत्यूबाबत अत्याप गप्प का आहेत असं संजय राऊतांनी देखील आरोप केला. संजय राऊत साहेब हेच काय देशाचे जगाचे तारणहार नाहीत, तेच काय उद्धारकर्ते नाहीत, असे अनेक लोक आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं पाहिजे अशातला भाग नाही. आम्ही जनतेशी बांधील आहोत, आम्ही स्त्री सदस्यांशी बांधील आहोत, आम्ही आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांशी बांधील आहोत आणि जनतेला त्रास होणार नाही ह्याची दक्षता त्यावेळी देखील घेतलेली होती. त्याच्यातनं क्लायमेट चेंजमुळे झालेला हा प्रकार होता, पण त्याचं इतकं राजकीय भांडवल आता काहीच कदाचित राहिलं नसल्यामुळे हे असेल. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आता उत्तर काय द्यायचं? आता हा प्रश्न मला सारखा विचारणार की टीका केली, टीका केली, मला पण सांगता येईल ना. आजची सगळ्यात ब्रेकिंग काय असली पाहिजे की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मोहित कंबोजच्या ट्विटला लाईक केलं. ही खरी आजची ब्रेकिंग आहे, बरोबर ना? एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेचे मुख्य नेते हे एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि भाजपाचे देवेंद्रजी आहे. आज पुण्यामध्ये आहे म्हणून सांगतो की अजितदादांनी आमच्याबरोबर यायचा निर्णय घेतला असं आपल्याकडनंच आम्ही ऐकतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ते आमची विचारधारा स्वीकारणार आहेत का, आणि जर मग विचारधारा स्वीकारणार असतील तर त्याचा निर्णय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी घेतील. परंतु सध्या तरी असं कुठं दिसत नाही की कोण इकडे, आणि त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनी पूर्णविराम त्याला लावला आहे. पण मी असं म्हटलेलं आहे की आता स्वल्पविराम आहे की पूर्णविराम आहे हे भविष्याच्या कालावधीमध्ये कळेल, पण विचारधारेचा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत विचारधारा ते भाजप शिवसेनेची स्वीकारणार नाही तर त्याच्यावर निर्णय ते दोघं घेतील. पुढची 25 वर्ष नानासाहेब पटोले अशीच मागणी करत राहणार आहे त्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यावर आता काय बोलू आता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.